मित्रांनो एम पी एस सी शिक्षा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत दोन हजार अकरा ते दोन हजार बावीसपर्यंतचे पर्यंतचे कंबाईन पूर्वच्या प्रश्नपत्रिका त्यामधील हा पुढील प्रश्न पहा तर मी अशा पद्धतीचे जर हा जर यापूर्वीचे व्हिडिओ कोण पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या हा चौथा ते पाचवा भाग आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस बावीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला विश्लेषण करून दिले आहेत तर पुढचा प्रश्न पहा भारताचे महान्यायवादीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर भारताच्या माय महान्यायवादीबद्दल बाबतीत तुम्हाला हा प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी तर पहा पहिलं वाक्य हे भारतातल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात तसेच दुसरं वाक्य हे लोकसभेच्या समितीचे सभासद होऊ शकतात तिसरे वाक्य हे लोकसभेत बोलू शकतात चौथे वाक्य हे लोकसभेत मतदान करू शकतात तर ह्याचे उत्तर सांगायचं आहे सा तो तुमच्याकडून तु 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 पहा मित्रांनो याचं उत्तर आहे ए बी सी तीन नंबर ऑप्शन आहे ह्याचं चार नंबर ऑप्शन आहे ए बी सी हे बरोबर आहे ते लोकसभेत मतदान करू शकतात उपस्थित राहू शकतात एखाद्या समितीचे अध्य सभासद होऊ शकतात त्यामध्ये कामकाजात भाग घेऊ शकतात पण ते कोणत्याही सभागृहामध्ये मतदान करू शकत नाहीत हे थोडं चुकीचं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तरमध्ये महान्यायवादीची तरतूद सांगितलेली आहे आणि यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असेही म्हणतात स महान्यायवादीला काय म्हणतात सर्वोच्च कायदा अधिकारी असेही म्हणतात यांची जर नेमणूक बघितली महान्यायवादीची भारताच्या महान्यायवादीची नेमणूक ही राष्ट्रपतीमार्फत केली जाते नेमणूक कोण करतं राष्ट्रपती आणि पात्रता असते सर्वोच्च न्यायालयाचा न्याय न्यायाधीश होण्यासाठी जी काही पात्रता लागते तीच पात्रता महान्यायवादीलाही लागते तर हे सर्व काही करू शकतात त्यांना सर्व विशेष अधिकार मिळतात परंतु त्यांना फक्त त्यांना फक्त मतदान करता येत नाही कोणत्याही सभागृहामध्ये मतदान करता येत नाही ते सर्वोच्च कायदा अधिकारी असतात तर उत्तर काय आहे ए बी सी चार नंबर उत्तर असेल बरोबर पुढचं पाहूया हा प्रश्न पहा पुढचा भारतीय राज्यघटनेतील तीनशे बावन ते तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत बरोबर आहे बरुबराय का हो आहे बरोबर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे छप्पन राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे हे पण बरोबर आहे का बरोबर आहे पण भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे साठ हे राष्ट्रीय नाही तर हे कशाशी संबंधित आहे वित्त आणीबाणीशी किंवा आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे आणीबाणीची वेगवेगळी कारणं सांगण्यात आलेली आहेत तीन आणीबाणीचे प्रकार वेगवेगळी सांगितले आहेत राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्ननुसार सांगण्यात येते तीन कारणं आहेत युद्ध असेल दुसरं परकीय आक्रमण असेल त्यानंतर तिसरं कारण आहे अंतर्गत सशस्त्र उठाव यापूर्वी अंतर्गत अशांतता होतं परंतु हे बदलण्यात आलं आणि अंतर्गत सशस्त्र उठाव हे तीन राष्ट्रीय आणीबाणीची कारणे आहेत ते पण माहिती राहू द्या त्यानंतर राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट राजवट ही तीनशे छप्पन तीनशे छप्पननुसार लागू केली जाते एखाद्या राज्याचा राज्यकारभार जर घटनेनुसार चालत नसेल तर त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते आणि वित्त आणीबाणी म्हणजे तिलाच आर्थिक आणीबाणी म्हणतात आणि आपण आणीबाणी पश्चिम जर्मनीकडून घेतलेली आहेत हे तत्व आणीबाणीचं तर लक्षात ठेवा आणीबाणी वित्त आणीबाणी तीनशे साठमध्ये दे देशाचं स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास ती लावली जाते आतापर्यंत ती एकदाही लावली नाही उत्तर काय ए आणि बी उत्तर बरोबर आहे सी मात्र चुकीचं आहे पुढचं पहा आता चालू घडामोडीचा प्रश्न होता खालीपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व हजारच्या नोटा कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये केलं होतं हे लक्षात ठेवा डेट ते लक्षात ठेवा आठ नोव्हेंबर यावर प्रश्न पण येऊन गेलेला आहे आधी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये विचारलेला नरेंद्र मोदींनी रात्री बारा वाजता ती घोषणा केलेली होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा पुढचं बघा हे चालू घडामोडीचं आहे हा हा, हा पाहूया भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते तर कशा पद्धतीने कायदे तयार करू शकते पहिला पर्याय पहा यासाठी सगळ्या राज्यांची संमतीची आवश्यकता असते यासाठी बहुसंख्य राज्याच्या संमतीची आवश्यकता असते तिसरा पर्याय यासाठी या, या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची आवश्यकता असते आणि चौथा पर्याय कोणत्याही राज्याची आवश्यकता घेण्याची गरज नाही तर उत्तर काय संसदेला एखादा आंतरराष्ट्रीय कायदा अंमलात आणण्यासाठी कोणत्याही राज्याच्या परवानगीची गरज नाही असं आप असं घटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे घटनेमध्ये सांगितलेलं आहे दोनशे त्रेपन्न कलम दोनशे त्रेपन्न कलम यामध्ये सांगितलेलं आहे की संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते आणि या तरतुदीमुळे केंद्र सरकार आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो त्यामध्ये दोनशे त्रेपन्न कलम सांगण्यात आले हे दोनशे त्रेपन्नमधली टॅगलाईन आहे आणि इतर काही कायदे या दोनशे त्रेपन्ननुसार केंद्र सरकारने केलेले आहेत उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र विशेषाधिकार व संरक्षण कायदा जिनिवा कन्व्हेन्शन कायदा एकोणीसशे साठचा अँटी हायजंकिंग ॲक्ट एकोणीसशे बावी एकोणीसशे ब्याऐंशीचा तर असे कायदे संसदेनं वेळोवेळी केलेले आहेत दोनशे त्रेपन्न महत्वाचा आहे कलम तर काही काही पर्यायामध्ये काही बाबतीमध्ये केंद्र व राज्यामध्ये संघर्षामध्ये हे जे काही कायदे आहेत यासाठी कोण आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी कोणत्याच घटक राज्याची मान्यता घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही अशी तरतूद दोनशे त्रेसष्ट केंद्र राज्य संबंधमध्ये येते पुढचं पहा पुढचं पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले तर त्याचा पर्याय पहा महात्मा फुले सरोजिनी नायडू महात्मा गांधी आणि डॉक्टर अनि बेजंट तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ह्याचं उत्तर आहे महात्मा गांधी महात्मा गांधींनी सुरुवातीला स्त्रियांना भारतीय लढ्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्यास प्रोत्साहन दिलं होतं प्रत्येक चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग हा लक्षणीय होता तो महात्मा गांधीमुळेच होता मग खेडा सत्याग्रह असेल किंवा नंतरच्या काळात नील सत्याग्रह असेल असहकार असेल कायदेभंग असेल किंवा चलेजावचे आंदोलन असेल या वेगवेगळ्या ठिकाणी वेग महात्मा गांधींनी स्त्रियांना स्त्रियांना येण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्यांनी स्त्रियांना सहभाग करावा स्त्रियांनी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केलेले पाहायला मिळतात महात्मा गांधी त्याचं उत्तर आहे पुढचं पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकाशी ठेवलेले प्रमाण काय होते तर पहा काही एक महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा प्रश्न आलेले आहेत यावर तर पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण एकास दोन होते हे महत्त्वाचं आहे यापूर्वी यापूर्वी एकास सहा होते एकास सहा होते ते प्रमाण एकास दोनवर आणण्यात आलं अठराशे सत्तावन्नचा उठाव झाल्यानंतर तसेच बॉम्बे व मद्रास प्रांतामध्ये एकास तीन हे प्रमाण होते कुठे बॉम्बे आणि मद्रास परंतु संपूर्ण भारतास एका दोन होते ब्रिटिश आर्मीत पासष्ट हजार ब्रिटिश तर एक लाख चाळीस हजार भारतीय सैनिक होते तोपखान्यातील महत्वाच्या शाखा केवळ ब्रिटिश सरकार ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याच हाती असत आर्मी पोलीस दल ही नंतर रद्द करण्यात आले व सर्व बंगाल आर्मी रद्द करण्यात आली किंवा बंद करण्यात आली तर हे पण माहिती पाहिजे आपल्याला की आधी एका सहा होते अठरा शतावचा उठाव झाला एका दोन करण्यात आलं बॉम्बे आणि मद्रास प्रांतात एकास तीन हे प्रमाण करण्यात आलेलं होतं आधीच इंग्रज भारतीय लोकांना नोकऱ्यामध्ये सामील करून घ्यायला तयार नव्हते जरी घेतलं तरी त्यांना मोठ्या मोठे हुद्दे मोठे पद त्यांना दिले जात नसत सुभेदारापर्यंतच पद पर भारतीय व्यक्तींना दिलं जात असे सैनिकांमधलं पुढचं पहा वासुदेव बळवंत फडके कोणत्या खात्यात लिपिक होते प्रथम कोणत्या खात्यात लिपिक होते तर हा प्रश्न खूप वेळा विचारला आणि आयोगानं कॅन्सल केला आहे ते प्रथमतः रेल्वेमध्ये लिपिक होते नंतर ते सैन्यामध्ये हे गेलेले होते परंतु आयोगानं नंतर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे साम्राज्यवादी विचारसरणी म्हणजे इथं विचारसरणी आणि त्यांचे विचारवंत कोण आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलेला आहे व्हॅलेंटाईन चिरोलेचं उत्तर असेल साम्राज्यवादी विचारसरणी म्हणजे साम्राज्यवादी विचाराचा प्रणेता व्हॅलेंटाईन चिरोल त्यांनी टिळकांना काय म्हणलं होतं इंडिया इज अर्नेस्ट म्हणजे इंडिया भारतामधील असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना त्यांनी त्यांचा उल्लेख केला होता त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर आब्र दावा टाकला होता त्यामुळे इंग्ल इंग्लंडला लोकमान्य टिळक गेले होते परंतु तो नंतर त्या व्हॅलेंटाईन चिरोलने जिंकला होता ते पण सत्य आहे त्यानंतर केम्ब्रिज विचारसरणी तर अनिल सेहल अनिल सेहल राष्ट्रवादी विचारसरणी आर पी दत्त आहे का राष्ट्रवादी नाही आर सी मुजुमदार आहेत आणि साम्यवादी आर पी दत्त हे अर्थ हे इकॉनॉमिस्ट आहे त्यांची वेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या काळामध्ये भारताच्या व्यव व्यवस्थेवर कशा पद्धतीने इंग्रज लोक डल्ला मारत आहेत त्याबाबत हे त्यांनी सांगितलेलं आहे उत्तर तीन नंबर पुढचं बघा टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनी दोराबजी टाटा यांनी केलेली आहे टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनी दोराबजी टाटा त्यानंतर अठराशे सतराशे एकोण एकोणनव्वदमध्ये सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिले वर्तमानपत्र कोणते तर काय नाव हो बॉम्बे हेरोड बॉम्बे हेरॉल्ड हे मुंबई प्रांतातील पहिले सुरू झालेले वर्तमानपत्र तर बेंगॉली गॅझेट कोणतं बेंगॉली गॅझेट बेंगॉली गॅझेट हे जेम्स हिक्की यांनी अठरा सतराशे सत्तरमध्ये मध्ये सुरू केलेलं भारतातील पहिलं वर्तमानपत्र होतं तर हे मराठी विचारलं बॉम्बे हे हो मग महाराष्ट्रातील किंवा मुंबई प्रांतातील पहिलं वर्तमानपत्र सुरू झालं होतं नंतर दर्पण वगैरे अठराशे बत्तीस पहिलं मराठी वर्तमानपत्र तर पहिलं वर्तमानपत्र मराठीचं दिन म मराठीमधलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण होतं अठराशे बत्तीसमध्ये जांभेकरांनी सुरू केलेलं बॉम्बे हेरॉल्ड मुंबई प्रांतातलं पहिलं होतं तर जेम्स सागर सेक्की यांनी भारतातलं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं कोणतं होतं ते बेंगोली गॅझेट पुढचं पाहूया अठराशे बहात्तरमध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणत्या वाईस रॉयचा किंवा गव्हर्नर जनरलचा खून केला तर लॉर्ड मेओर लॉर्ड लॉर्ड मेयो यांचा खून अंदमान निकोबारच्या एका जेलमध्ये असलेल्या पठाणाने केलेला होता एकमेव गव्हर्नर जनरलचा खून भारतामध्ये झालेला होता हे पण माहिती पाहिजे अठराशे ब्या बहात्तरमध्ये लॉर्ड मेयोच काय विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून यांनाच ओळखले जाते लॉर्ड मेयो ते पण लक्षात ठेवा पुढचं पहा डॅडश यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले दया स्वामी दयानंद सरस्वती तर वेद हे अपौरुषीय नाहीत म्हणजे काय मानवाने निर्माण केले आहेत वेद हे सर्व धर्मग्रंथे मानवाने लिहिली आहेत असं महात्मा फुले यांचं मत होतं अपौरुषीय नाहीत म्हणजे काय पौरुषीय नाहीत देवनिर्मित नाहीत मानवनिर्मित आहेत मग ह्याला व म्हणतं महात्मा फुले म्हणतात महात्मा फुले यांनी हे विच प्रखर बुद्धिवादी विचारवंत तसेच समाजसुधारक महाराष्ट्रातील अग्रगणित समाजसुधारक कर्ते सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते उत्तर येणार तीन नंबर पुढचं चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली तर चौरी चर्वा, चौरी चौरी चौरा घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर नजीकची ही असकार चळवळ जमात असताना या ठिकाणी वीस पोलीस व एक पोलीस उपाधीक्षक व यांना या जमावाने ठार केलेलं होतं त्यामुळं ही घटना कधी घडली पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये घडली त्यामुळे त्यामुळे महात्मा गांधींनी ही असहकार चळवळ बंद केलेली होती उत्तर येणार तीन नंबर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकार चळवळीशी संबंधित होत्या तर उत्तर पहा खालीलपैकी कोण कोणत्या व्यक्ती आहे ज्या की सहकार चळवळीशी संबंधित होत्या तर पहा याच उत्तर आहे भाऊसाहेब हिरे विठ्ठलरावजी विखे पाटील वैकुंठबाई मेहता डी आर गाडगिल वसंतदा पाटील यशवंतराव मोहिते भाऊसाहेब थोरात जगवी देवधर म्हणजे सर्वच मंडळी या सहकार चळवळीशी संबंधित होत्या सहकार चळवळीशी संबंधित विचारलेला आहे या सर्वच व्यक्तीचा संबंध सहकार चळवळीशी आहे म्हणून उत्तर काय येणार हो चार नंबर उत्तर येणार पुढे पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये महिला आश्रम ही संस्था काढली होती महिला आश्रमाची स्थापना ही एकोणीसशे पंधराची आहे मित्रांनो एकोणीसशे पंधराची आहे महिला आश्रमाची स्थापना त्यांनी निष्काम कर्म मठ असेल अनाथ बालिका आश्रम आणि महिला विद्यालय या वेगवेगळ्या संस्था त्यांनी सुरू केलेल्या होत्या तर या सर्व संस्थांचा उद्देश होता स्त्रियात शिक्षणाचा प्रसार करणे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत महर्षी कर्वेंना अनेक सन्मान देण्यात आलेले आहेत पद्म विभूषण त्यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये मिळालेला आहे तसे डिलीट सन्मान एस एन डी टी विद्यापीठाचा एकोणीसशे चोपन्नमध्ये तसेच एल एल डी मुंबई विद्यापीठाचा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तर यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत तर अठ्ठावन्नमध्ये भारतरत्न ही पदवी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हे पण आपल्याला माहिती पाहिजे पुढे पाहू लखनऊ येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले लखनऊ येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले विचारलेलं आहे तर बेगम हजरत महल यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं काय केलं होतं नेतृत्व केलं होतं अवध या ठिकाणी आणि आपला मुलगा ब्रिजिस कादीर याला या नेत नवाबपदी नेमून त्या ठिकाणी आवाजमध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं आवाजमध्ये जमीनदार असेल सर्वसामान्य जनता असेल या जनतेचा उठाव मोठ्या प्रमाणात घडून आलेला होता आणि या आवाजचा उठाव दडपण्याचं काम कॅम्पबेल यांनी केलं होतं तसेच हॅवलॉक असेल नील असेल यांनीही त्यांना मदत केलेली होती त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती तर उत्तर आहे पुणे विद्यापीठ तर मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आली पुढच्या खलित्यानुसार तर कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर विद्यापीठ एकोणीसशे त्रेसष्टमध्ये स्थापन करण्यात आलेलं हे विद्यापीठ आहे हे अशा पद्धतीने हे प्रादेशिक विद्यापीठ आहे एकोणीसशे एकोणपन्नासला आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असल्याचं नामकरणही केलेलं आहे पुढचं पहा बघा एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले होते एकोणीसशे आठचा कायदा आधी काय होता, Act, काई होता तो पहा द न्यूजपेपर ॲक्ट एकोणीसशे आठचा कायदा काय होता एकोणीसशे आठचा द न्यूजपेपर ॲक्ट नावाने तो कायदा आलेला होता आणि लॉर्ड कर्जनच्या धोरणामुळे निर्माण झालेला असंतोषाचा परिणाम म्हणजे काँग्रेसमध्ये जहालवादी गटाचा उदय झाला होता त्यामुळे काही क्रांतिकारकामुळे हिंसक घटनाही त्या काळात घडत होत्या आणि समकालीन वर्तमानपत्रांनी सरकारला चांगले धारेवर धरलं धारे होतं म्हणून एकोणीसशे आठचा कायदा संमत करण्यात आला होता या कायद्याअंतर्गत एकूण नऊ वर्तमानपत्रांवर बंदी घाटलेली होती आणि सात छापखाने जप्तही केलेले होते मग त्यामध्ये काही वर्तमानपत्रे होते वंदे मातरम वंदे मातरम हे जे काही वर्तमानपत्र आहे हे अरविंद घोष यांचं वर्तमानपत्र आहे अरविंद घोष यांचं वर्तमानपत्र आहे आणि यात होतीलाल वर्मा यांना दोषद्रोही बातमी पुरवली म्हणून सात वर्षाची शिक्षा झाली होती वंदे मात्रमध्ये होतीलाल वर्मा होती लाल वर्मा यांना सात वर्षाची शिक्षा ही झालेली होती त्यानंतर त्यानंतर आणखी काही वर्तमानपत्रे होती हरी किशोर एक वर्तमानपत्र होतं लक्षात ठेवा किशोर हे वर्तमानपत्र मध्य प्रदेशामध्ये होतं आणि या संपादकाला ही पाच वर्षात शिक्षा झाली युगांधर युगांधर हे वर्तमानपत्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांनी एकोणीसशे सहामध्ये सुरू केलेलं होतं यांनाही यांच्यावरही ते बंदी आलेली होती त्यानंतर संध्या संध्या वर्तमानपत्र हे संध्या वर्तमानपत्र ब्रह्मबांधव उपाध्याय यांनी सुरू केलं होतं कोणतं संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय यांनी सुरू केलं होतं आणि त्यावरच ही खटला सुरू असताना यांचं निधन झालं होतं ब्रम्हबांध उपाध्यायचं तर या कायद्यामुळे दक्षिणेत चिदंबरम पिल्लाई सुब्रमण्यम शिव आणि श्रीनिवास अय्यंगार यांना पाच ते सहा वर्ष हद्दपारीच्याही शिक्षा झाल्या होत्या याचं उत्तर काय येणार हो फक्त दर्पण नाही कारण दर्पण आधीच आहे एकोणीशे बत्तीसचं आहे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हे तीन उत्तरं येणाऱ्याचे एकूण नऊ वर्तमानपत्रावर बंदी आणलेली होती <coughs> सात कारखाने जप्त करण्यात आलेले होते पुढचं पहा पहा प्रश्न पुढील काय म्हणलेला आहे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता पहिला ऑप्शन आहे इंडियन कॉन्सिलेट एकोणीशे नऊ चा इंडियन कॉन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्टचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अठराशे अठ्ठावन्नचा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीसचा तर लक्षात घ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून क डायरेक्टली ब्रिटिशांकडे भारताचा राज्यकारभार हा अठराशे सत् अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यामुळे म्हणजेच गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न याने राणीच्या राणीकडे सर्वोच्च कारभार गेलेला होता कंपनीकडून कारभार काढून टाकलेला होता तर अनेक साऱ्या गोष्टी अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या परिणाममध्ये पाहता येतील अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे कंपनीचा शेवट झाला आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे भारताची सत्ता हस्तांतरित झाली भारतीयांना प्रका प्र, प्र प्रशासनात नोकऱ्या दिल्या पण कमी दर्जाच्या नो नोकऱ्या दिल्या आणि कमी प्रमाणात दिल्या तसेच सैन्याचे पुनर्रचना पण करण्यात आली आपण पाहिले एकास दोन करण्यात आली पूर्वी एकास सहा होती एक हे पण माहिती पाहिजे तर अनेक परिणाम यावर झालेले होते पहिला सर्वात मोठा राणी राणी ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून राज्यकारभार काढला कोणत्या कायद्याने याच कायद्याने एकोणीसशे शाट, अठ अठराशे अठ्ठावन्नच्या पुढे सांगण्यात आले रायळेश्वराची उंची किती मीटर आहे तर लक्षात घ्या वेगळ्या प्रश्नाचा पॅटर्न आहे सर्वांना माहीत आहे की आपण आधीचे शिखरं पाठ केले कळसुबाई असेल सालेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड तोरणा अस्तंबा परंतु यावेळेस वेगळंच विचारलं रायरेश्वर रायरेश्वराची उंची ही तेराशे त्र्याहत्तर मीटर आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर आहे सर्वोच्च शिखर कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे सालेर की व पंधराशे सदुसष्ट मीटर आहे महाबळेश्वर चौदाशे अडतीस आहे हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस चोवीस आहे तरी अशी आकडेवारी पाठ असेल तर एक्झॅक्ट आपल्याला अशा प्रश्नाचे उत्तर देता येतात अन्यथा आपण असे प्रश्न सोडवू नयेत पुढचं पहा सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत कितीचा फरक आहे तर दोन तासाचा फरक आहे आता पहा हे जर आपला भारत म्हणला आपण कारण सौराष्ट्र व सौराष्ट्र व गुजरात याच्या या ज्या ठिकाणी हे आहे आपलं तर या दोन्हीमधला किती तासाचा अंतर आहे आपली प्रमाण वेळ किंवा कक्षा आपली तर किती तासाची आहे दोन तास लागतात या ठिकाणी घुवर मोठा आणि अरुणाचल प्रदेश किबुतू गाव या ठिकाणी दोन अक्षव्रते येतात ते पण आपल्याला पाहायचे आहेत तर पहा अरुणाचल प्रदेश आणि किबुतू गाव यामध्ये लक्षात घ्या हा आपला भारत आहे असं समजा असा भारत नाही आहे आपला परंतु तरी पण समजा तर लक्षात घ्या तर या ठिकाणी गुजरातमधलं गुवार मोठा हे जे काही अक्षवृत्तावर आहे गुवरमोटा आणि पलीका गुवार मोठा अडुसष्ट पॉईंट सात पूर्व ते सत्त्याण्णव पंचवीस कु किबतूगाव सत्त्याण्णव पंचवीस शेवटचा अक्षव्रता आहे आणि या दोनमध्ये एकशे एकशे वीस मिनिटे म्हणजे एकशे सोळा मिनिटे म्हणजे जवळजवळ दोन तासाचा स्थानिक वेळेमध्ये फरक असतो एक अक्षवृत चार चार मिनिटे एक चार एक अक्षव्रत्त बरोबर चार मिनिटे चा, या दोघांमध्ये एकोणतीस अक्षव्रत आहेत एकोणतीस गुणले चार एकशे एकशे सोळा मिनिटाचा फरक पडतो त्यामुळे दोन याचं उत्तर अपेक्षित आहे पुढचं पाहू महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे पहा आणि किती टक्के असून भारताच्या किती टक्के ते व्यापलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे खूप वेळा यावर रेप्युटेशन होत असतं लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्र तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि एकूण भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढी जमीन महाराष्ट्रानं व्यापलेली आहे तर नऊ पॉईंट पंचवीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्राने व्यापलेली आहे महाराष्ट्र नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्रानं आपल्या व्यापलेली आहे महाराष्ट्र हे भूप्रदेशानुसार तिसऱ्या क्रमांकाचं घटक राज्य तर लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचं घटक राज्य आहे हेही आपणास माहिती पाहिजे महाराष्ट्रात पूर्वी सव्वीस जिल्हे चार प्रशासकीय विभाग होते आणि दोनशे एकोणतीस तालुके होते परंतु नंतर काल बदल झाला सध्या घडीला छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभाग आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत पुढील पहा दक्षिण बिहारमधील डॅडॅश हे खनिज क्षेत्र सिमेंट उद्योग कागद पुट्टे प्लायवूड यासाठी प्रसिद्ध उद्योगाचं केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेलं आहे तर उत्तर आहे दालमिया नगर तर यावर प्रश्न आलेले आहेत आधीही विचारलेला आहे दालमिया नगरवर तर त्यानंतर चिलका सरोवर कोठे वसलेलं आहे वेगवेगळ्या सरोवराबद्दल प्रश्न येतात तर पहा मित्रांनो चिलका सरोवर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर महानदी व गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये किंवा दरम्यान हे चिलका सरोवर स्थित आहे चिलका सरोवर गोदावरी आणि महानदी या दोन नद्यांच्या दरम्यान स्थित असलेलं पाहायला मिळतं पुढील प्रश्न पाहूया जलाशय आणि तुम्हाला जिल्हे विचारलेले आहे ठाण्यामध्ये कोणता जलाशय व भादसा हे तलाव आहेत रत्नागिरीमध्ये फणसवाडी रायगडमध्ये कलाते कालाते आणि सिंधुदुर्गमध्ये धामापूर हे जलाशय म्हणजे तलाव आहे त्यांच्याबद्दल आलेलं आहे ते उत्तर पर्याय क्रमांक एक असे तीन ते चार प्रश्न भूगोलमध्ये असतात महाराष्ट्राच्या भूगोलावर सोपे असतात पुढचं पहा खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे सी आणि डी म्हणजे भिरा भिवपुरी भिरा भिवपुरी हे रायगड जिल्ह्यामधील जलविद्युत केंद्र आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणखी कोणती आहेत का जलविद्युत केंद्र तर आहेत रायगड जिल्ह्यामध्ये भिरा असेल खोपोली भिवपुरी हे रायगड जिल्ह्यामधील हे आहेत पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली आहे महाराष्ट्रामधलं तर हे वेगवेगळे प्रकल्प आपल्याला विचारले जातात तर अशा पद्धतीने हे आपल्याला विचारले जातात अलीकडच्या काळात भिरा खोपोली भिवपुरी हे सगळे भिरा शिवपुरी खोपोली हे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील काय आहेत जलविद्युत केंद्र आहेत त्यानंतर भंडारदरा अहमदनगर उजनीमध्ये सोलापूर उजनी जलाशय सोलापूर जिल्ह्यात आणि वीर धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं हे पण माहिती पाहिजे पुढचं पाहूया पंचगंगा व कृष्णा नद्याच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे कृष्णा व भीमा नद्याची खोरी महादेव डोंगरांगेमुळे वेगळी झाली आहे वर्धा व वैनगंगा नद्यांचा एकत्रित एक प्रवाह म्हणतात तर तीनही उदाहरणे बरोबर आहेत पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं पाच नद्या कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती तर या पाच नद्यांचा संगम पंचगंगा होतो याचा एकत्रित प्रवाह नरसोबाच्या वाडी येथे संगम आहे भीमा व कृष्णा नदी ही महादेव डोंगरांगेमुळे वेगळी झालेली आहे वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाह प्राणिता म्हणतात एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवाह गुजरातमध्ये गुजरात म्हणतो गडचिरोलीमध्ये सिरोंच्या या ठिकाणी वाहतो ते पण बरोबर आहे म्हणून उत्तर चार नंबर पुढचं बघा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री म प द सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असे म्हणतात भारतात एकूण पाच घटक राज्यामध्ये पसरलेला आहे मग मध्य व दक्षिण सह्याद्री किंवा पश्चिम घाटात कोणती खिंड वेगळी करते किंवा कोणती खिंड आहे तर पालखिंड आहे जी चेन्नईला जोडते चेन्नईकडे जाते चेन्नईला जोडते ही पालखिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री दरम्यान जोडणारी आता हे स्थलांतरित शेतीचे प्रकार त्यावरही खूप प्रश्न विचारतात तर पहा कोणत्या देशात स्थलांतरित शेतीला काय म्हणतात तर पहिलं आहे बघा रोका रोका ही स्थलांतरित शेती ही ब्राझीलमध्ये केली जाते त्यानंतर लदांग लदांग ही स्थलांतरित शेती हिला झूम शेती ही म्हणतात तर ही मलेशिया येथे केली जाते चेना ही स्थलांतरित शेती श्रीलंका आणि मसोले या ठिकाणी मसोले ही स्थलांतरित शेती झेरे या देशामध्ये केली जाते हिला झूम प्रकारची शेती म्हणतात स्थलांतरित शेती म्हणजे जंगलामधील एका एका विशिष्ट भागावरील गवत काडी झाडे तोडणे त्या ठिकाणी त्या जाळणे आणि त्या जमिनीवर सपाट करून शेती करणे कालांतराने ती जमीन नापीक झाली की दुसऱ्या ठिकाणी जाऊन आणखी शेती करणे तशाच पद्धतीचं करणे त्यामुळे ज्याला स्थलांतरित शेती म्हणतात तर रोका नावाची स्थलांतरित शेती ब्राझीलमध्ये करतात लदांगमध्ये मलेशिया मलेशियामध्ये लदांग नावाची शेती करतात चेना श्रीलंकेत करतात तर मसोले हे झैरे नावाची स्थलांतरित शेती करतात हे आपल्याला पाठ पाहिजे तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत जे कोणी नवीन असतील आपल्या ग्रुपला ॲड त्यांनी या आपल्या ग्रुपला सबस्क्राईब करावे जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करावे आणि आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला हवे धन्यवाद